महाराष्ट्र बोर्ड 12th क्लास रिझल्ट HSC एस 2021 रिझल्ट ट्वेंटी हॅलो फ्रेंड्स वेलकम टू विथ ऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा जो रिझल्ट आहे बारावीचा तो कशा पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळणार आहे याबाबतीत इथं डिस्कशन करायचं आहे तर तुम्हाला मी इथं सांगेन फ्रेंड्स तर इथे आपण दोन वे बघणार आहोत एक म्हणजे वेबसाईट थ्रू आणि दुसरे म्हणजे ॲप्लिकेशन थ्रू यापूर्वी देखील मी तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू म्हटलं की जेणेकरून तुमचं सगळं कन्फ्युजन दूर केलं जाईल सो बघा फ्रेंड्स सो या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपण इथं वेबसाईटवरती ओपन केलेले आपण इथं दोन वेबसाईट शेअर करतो आहे सो पहिली वेबसाईट बघा इथे अशा पद्धतीनं रिझल्ट डॉट एम एच एच एस सी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे तर बघा गेल्या वर्षीपर्यंत वेगळी वेबसाईट होती तर यावर्षी वेगळी वेबसाईट आहे सो काळजीपूर्वक बघा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि इवन कमेंटमध्ये दे देखील मेन्शन करेन सो तुमच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार नाही ठीक आहे सो यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट तुम्ही बघू शकता सो बघा ज्यावेळेला तुम्ही या वेबसाईटवरती याल सो अशा पद्धतीनं तुमच्यासमोर हा इंटरफेस ओपन होईल सो तुम्हाला तर जास्ती काही करायचं नाही आहे तर इथं एंटर सीट नंबर तुमचा सीट नंबर इथं एंटर करायचं आहे आणि एंटर मदर्सने म्हणजे तुमच्या आईचं नाव इथं एंटर करायचं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचा एक्झाम फॉर्म भरताना आईच्या नावाच्या स्पेलिंग टाकल्या होत्या त्याच पद्धतीने इथं स्पेलिंग मेन्शन करायचे आहे तर स्पेलिंग मिस्टेक्स अजिबात करू नका नाही तर मग रिझल्ट ओपन होणार नाही सो ज्यावेळेला तुम्ही इथं आईचं नाव टाकाल त्यानंतर मग वे वी फॉम वी रिझल्ट रिझल्टवरती तुम्ही इथं क्लिक करायचं अँड देन मग तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट येईल सो so, अशा पद्धतीने तुम्ही हा इरझिझल्ट बघू शकता पण काही काही मुलांच्या कन्फ्युजन होऊ शकतं किंवा काही काही मुलांना सीट नंबर पण त्यांना मिळू नाही शकत किंवा हरवला असू शकतो so, सो जर सीट नंबर तुम्हाला मिळू मिळू शकत नसेल किंवा सीट नंबर तुमच्याकडे आता नसेल तर या दे यासाठी देखील आपल्याला एक वेगळी वेबसाईट सांगितलेली आहे सो ती वेबसाईट बघू आपण आता सो या ठिकाणी आपण या वेबसाईटवरती आलो ही वेबसाईट लक्षात घ्या याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन एम एच एस एच एस सी डॉट ए सी डॉट इनवरती यायचं आहे तुम्हाला जर सीट नंबर मिळत नसेल तर सो या ठिकाणी तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट अर्थात तुमचा जिल्हा देन तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला इथं सर्च करायचं आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो सीट नंबर आहे तो इथं मिळून जाईल आणि ज्यावेळेला तुम्हाला सीट नंबर मिळेल त्यानंतर मग तुम्ही आपण मगाशी बघितलं जसं त्या पद्धतीनं त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सेट नंबर आणि आयचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळू शकेल सो अगदी सोपी पद्धत आहे वेबसाईट थ्रूसुद्धा पण जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल पण ते कसं करायचं ते देखील आता आपण बघू सो प्ले स्टोरला जाऊन तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट ट्वेंटी ट्वेंटी वन जर तुम्ही सर्च कराल तर तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन ते तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सगळ्यात प्रथम इन्स्टॉल करायचं आहे याचे लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन सो जेव्हा तुम्ही हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता देन मग तुमच्यासमोर काही अशा पद्धतीचा इंटरफेअर्स येतो सो इथं आपल्याला दिसतं आहे टेंथ रिझल्ट ट्वेंटी ट्वेंटी वन आणि ट्वेल्थ रिझल्ट ट्वेंटी ट्वेंटी वन सो आता आपण इथं ट्वेल्थ रिझल्ट ट्वेंटी ट्वेंटी वनवरती क्लिक करू तर so, सगळ्यात प्रथम आपल्याला इथं ऑप्शन दिसते चेक रिझल्ट नाव पण तो ऑप्शन सध्या इथं अवेलेबल नसणार आहे कारण अजून रिझल्ट आउट झालं नाही पण ज्यावेळेला रिझल्ट आउट होईल तो तर तो ती लिंक देखील इथे ॲक्टिवेट केली जाईल so, सो अशा पद्धतीने तुम्हाला इथं बघता येईल पण इथं मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल म्हणून टेन्थचं करून दाखवते सेम इंटरफेस बारावी देखील राहणार आहे सो so, इथे आपण टेन्थ रिझल्ट ट्वेंटी ट्वेंटी वनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर चेक रिझल्ट नाव हा ऑप्शन असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग तुमच्यासमोर अशा पद्धतीनं इंटरफेस ओपन होतो मग इथं आपण बघ बघू शकता तुम्ही फ्रेंड्स मग अशी वेबसाईटसारखी इथं वेबसाईट ओपन झालेली आहे सो एंट्र सीट नंबर आणि एंटर मदर्स नेम अशा आपल्याला दोन ऑप्शन्स दिसतात मग इथं तुम्ही जर त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही सीट नंबर एंटर करता आणि आईचं नाव एंटर करता आणि वीव रिझल्ट ज्यावेळेला म्हणता त्यावेळेला तुमचा रिझल्ट तुमच्यासमोर असेल सो आप अशा पद्धतीनं आपण इथं दोन्ही वेव वेज बघितल्या की कशा पद्धतीनं तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू आणि वेबसाईट थ्रू हे तुमचा रिझल्ट आहे तो बघू शकता सो याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन सो so, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू स्टुडंट्स आणि जास्ती चिंता करू नका तुमचा रिझल्ट नक्कीच चांगला असणार आहे आणि तुमचं फ्युचर so, तर त्याहूनही खूप सुंदर असणार आहे सो जर तुम्हाला करिअर गायडन्समधील व्हिडिओ हवे असतील तर आपल्या छानवरती करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणून प्लेलिस्ट अवेलेबल आहे ती तुम्ही बघू शकता की जेणेकरून जर तुम्ही आर्ट्समधील असाल सायन्समधील कॉमर्समधील जरी असाल तरी तुमच्या फील्डनुसार तिथे व्हिडिओज अवेलेबल आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओज बघू शकता आणि तुम्ही तुमचा करिअरचा गायडन्स घेऊ शकता सो so, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा ही व्हिडिओ सर्व तुमच्या बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ